नमस्कार, मी रेणुकाय, बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत की कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसी सध्या दिल्या जातात आणि त्यात कोविशिल्डच्या दोन डोसमधलं अंतर हे आता 8 ऐवजी 16 आठवडे होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. नॅशनल टेक्निकल ॲडवायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशननं आरोग्य मंत्रालयाकडे ही शिफारस केल्याची माहिती कळते आहे आणि या संदर्भातली नियमावली आता जाहीर केली जाणार असल्याचं सध्या कळतंय. ब्रिटनमध्ये दोन डोसांमधलं अंतर 12 आठवड्यांचं आहे आणि हे अंतर वाढलं तर शरीरातील अँटीबॉडीची क्रियाशीलता वाढेल असा अंदाज व्यक्त होतो आणि त्यामुळेच ही शिफारस करण्यात आली आहे अशी माहिती सध्या कळते आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतो आहोत आणि ती म्हणजे कोविशिल्डच्या दोन लसींमधलं अंतर हे 8 ऐवजी 16 आठवडे आता होऊ शकेल अशी शिफारस सध्या केल्याची माहिती कळते आहे. आणि यासंदर्भात आपण अधिक बोलणार आहोत नागपूरमधून IMA अध्यक्ष डॉक्टर संजय देवतळे आता आपल्या सोबत आहे. डॉक्टर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. सुरुवातीचा मुद्दा हा की अशा रीतीनं या दोन डोसमधलं अंतर अधिक वाढवण्यामागे नेमकं काय प्रयोजन असतं, शरीरामध्ये त्या दरम्यान काय बदल होत असतात? मॅडम, हे वॅक्सिन सध्या ट्रायलच्या याच्यातच स्वरूपात आहेत जे आहेत आणि त्यांनी एक स्टडी करून पाहिलेली आहे की तुमची जी अँटीबॉडी लेवल आहेत ते मॅक्झिमम राहायला पाहिजे आणि त्या अँटीबॉडीज लेवल जितक्या मॅक्झिमम राहतील तितकं तुम्हाला त्या वॅक्सिन पासून प्रोटेक्शन मिळेल. त्याच्यामुळे त्यांनी ती स्टडी आता जी केली आहे त्यांना असं आढळून आलेलं आहे की 12 ते 16 वीक्स म्हणजे 3 ते 4 महिन्यानंतर जर वॅक्सिनचा डोस दुसरा लावला तर अँटीबॉडी टायटर बरंच जास्त राहतं. त्याच्यामुळे ही एक रिकमेंडेशन केलेली आहे गव्हर्नमेंटला आणि ह्या रिकमेंडेशनवर गव्हर्नमेंट काय ऍक्शन घेते हे आपल्याला पाहायचं. आपण जेव्हा अशा रीतीनं एक महत्वाची शिफारस ही महत्वाची संस्था करत असते तेव्हा कोणकोणत्या गोष्टींचा डॉक्टर त्यामध्ये विचार केलेला असतो, याचा अभ्यास कशा रीतीनं झालेला असतो, कशा रीतीनं त्याची चाचपणी आता यापुढे केली जाणार आहे? याची चाचणी आता ही जी व्हॅक्सिन आहे ही अंडर ट्रायल असल्यामुळे त्यांनी हे सगळं संशोधन करून जे ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनिका आहे UKला त्यांनी हे संशोधन करून त्यांना असं आढळून आलं की या व्हॅक्सिनची अजून इफिकसी जी आहे जी आता 70% आहे ती जर आपण या दोन व्हॅक्सिनमधला डोस जर वाढवला तर ती 81% वाढू शकतं म्हणून हे रिकमेंडेशन केलेलं आहे. कोविशिल्ड प्रमाणेच अन्य कोणत्या लसींमध्ये देखील असंच प्रमाण असू शकतं का? आणि तसं जर असेल तर पहिली म्हणजे समज कोवॅक्सिनची लस म्हणजे कोवॅक्सिनचा जो पहिला डोस घेतला असेल आणि त्याची मर्यादा किती असते आणि याच्यात कशी तफावत असते? कोवॅक्सिनचं त्यांनी आतापर्यंत जे दिलेलं आहे ते 4 आठवड्यांचंच दिलेलं आहे. कोवॅक्सिन मध्ये या प्रकारची स्टडी न झाल्यामुळे त्यांनी अजून आपले फर्दर रिपोर्ट अजून रिलीज नाही केले आहे, पर कोविशिल्ड मध्ये त्यांनी हे स्टडी करून रिलीज केलेले रिपोर्ट आहेत. मुख्य मुद्दा आहे की व्हॅक्सिनची इफिकसी कशी मॅक्झिमम वाढवायची ज्याच्यामुळे लोकांना प्रोटेक्शन भेटू शकेल. अगदी, डॉक्टर संजय देवतळे तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. माजी अध्यक्ष IMA डॉक्टर अविनाश बुणवे सर देखील आता आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, तुमचं देखील न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत. हा मुद्दा सध्या खूप चर्चेत आहे डॉक्टर, की खरंच कोविशिल्ड ज्यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्यामध्ये दोन डोसांमधलं अंतर आता वाढणार असं कळत आहे, आपण याबद्दल काय सांगू इच्छिता? कोविशिल्ड बद्दल जे आता डॉक्टर संजय म्हणाले त्याप्रमाणे एक स्टडी झाला नाही, परंतु ब्रिटनमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की आधी 28 दिवसच सगळीकडे सांगितलं गेलं होतं, परंतु ज्या वेळेला त्यांनी काही लोकांना उशिरा डोसेस दिले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हे जास्ती प्रमाणात वाढतंय, म्हणजे ते प्रतिकार शक्ती किंवा त्याची जी एफिकसी आहे की जी 50-60% पासून 70% वाढते. त्याच्यामुळं आधी 42 दिवस ते 56 दिवस अशा प्रकारे हे केलं, सूचना केली गेली आणि आपल्याकडेही दुसरा डोस 42 ते 56 दिवसात घ्यावं असं सांगितलं गेलं. त्यानंतर आणखीन एक स्टडी झाला, तो मात्र अगदी व्यवस्थित स्टडी झाला, त्यामध्ये असं लक्षात आलं की 10 आठवड्यापर्यंत ही लस दिली तर याही पेक्षा जास्त इम्युनिटी मिळू शकते. आणि आपण जर पाहिलं तर हे कोविशिल्ड किंवा हे जे ओरिजिनल ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं व्हॅक्सिन आहे त्यांच्या प्रॉडक्ट ब्रोशरमध्ये 3 महिन्यापर्यंत घ्यावं अशी सूचना आहे. त्याच्यामुळं हे आपण पूर्ण 12 आठवड्यापर्यंत घेतलं तरी ते निर्धोक असतं असं लक्षात आलेलं आहे. कोवॅक्सिन बाबतही हेच झालं की आधी 28 दिवसापर्यंत घ्यायचं असं जाहीर झालं होतं, परंतु त्यानंतर असं लक्षात आलं की 6 आठवड्यापर्यंत आपण घेतलं तरी सुद्धा हे त्याची एफिकसी उलट जास्ती वाढते
म्हणजे आपण ज्या वेळेला लस घेतो त्या आपल्या शरीरामध्ये ज्या वेळेला व्हॅक्सिन टोचलं जातं त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये जे अँटीबॉडीज तयार व्हायला सुरुवात होतात काही दिवसांनी, त्या साधारणतः 30 दिवसात जेवढ्या वाढतात किंवा 28 दिवसात जेवढ्या वाढतात त्यापेक्षा 42 दिवसात अजून अजून वाढलेल्या आढळल्या, त्यानंतर 56 दिवसात कोविशिल्डच्या अजून वाढलेल्या आढळल्या. त्यामुळं एक असं आता अनुमान निघालेलं आहे की थोडा उशीर, फक्त तो जास्तीत जास्त किती दिवसापर्यंत घेतलं जातं याचंही एक निरीक्षण केलं जातं किंवा याचेही प्रयोग केले जातात. त्याप्रमाणे हे अँटीबॉडीज आपल्याला जास्तीत जास्त त्याचा उपयुक्तता किती होईल हा पिरियड ठरवला जातो आणि त्या पिरियडमध्ये आपण घ्यावी अशा प्रकारची सूचना केली जाते. या पद्धतीच्या इतर ज्या काही लसी आहेत, उदाहरणार्थ आता हिपेटायटिस बी ची लस आहे, ही पहिल्या 2 डोस असतात, त्याचे 3 डोस असतात. पहिल्या दोन डोस मध्ये 1 महिना अंतर आणि दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये अजून 5 महिन्याचं अंतर, असे 6 महिन्याच्या काळात ती घ्यायची असतात. तर हे स्टडीज चालूच असतात आणि त्याच्यापासून आपल्याला निश्चितच जास्तीत जास्त फायदा व्हावा या पद्धतीने ते वापरलं जातं. ह्या बदललेल्या डोसेसचा एक अजून प्रॅक्टिकल फायदा असा आहे की सध्या जी आपल्याकडं कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ही ज्यांनी पहिले डोस घेतले आणि त्यांचे हे जे 28-42 दिवस उलटून गेले त्या लोकांमध्ये खूप चिंता निर्माण झाली होती आणि मला असं वाटतं की हे जर नवीन शेड्यूल ज्याला जाहीर होईल किंवा जाहीर झालेलं आहे त्याप्रमाणे त्या व्यक्तींना निश्चितच एक थोडस दिलासा मिळेल. अगदी डॉक्टर, तुमच्याकडे पुन्हा एकदा येणारे. डॉक्टर दातारे लहाने आता आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरून. डॉक्टर, आपण या दोन्ही डॉक्टरांशी बोलतोच आहोत, पण तुमचा याबद्दलचा तुम्हाला या संदर्भात काय म्हणायचं आहे? कारण एकीकडे याबद्दलचं कन्फ्युजन देखील असू शकतं, कोविशिल्डची जर मर्यादा वाढत असेल तर मग कोवॅक्सिनचं काय, आणि तसं जर असेल आम्ही पहिला डोस घेतला असेल तर आमचं काय होणार, असा एक प्रामाणिक आणि प्राथमिक प्रश्न सध्या विचारला जातोय. आपण याबद्दल काय आवाहन करू इच्छिता? नाही का, आता जे आपण पाहिलं आहे की जे गाईडलाईन आपण आता जाहीर केले आहेत त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि त्यांच्या ज्या स्टडी टीमनी जाहीर केल्या आहेत त्याच्यात असं म्हटलंय की हा जो सेकंड डोस आहे हा आपल्याला 18 आठवड्यापर्यंत पण तो वाढवता येईल. आणि त्याचं कारण असं म्हणजे त्याचं कारण असं आहे की हे जेव्हा पहिला डोस दिला जातो तर त्याच्यानंतर येणाऱ्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या एवढे दिवस राहू शकतात आणि त्यामुळे हा डोस वाढवला आहे. आपण इंग्लंडमध्ये पाहिलं की त्याने तो 12 आठवडे वाढवला होता आणि 90% लोकांना पहिला डोस दिला होता आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की 80% लोकांना त्याच्यापासून डेथ रेट खूप कमी करण्यामध्ये त्यांना यश आलं आहे. आणि हे वैज्ञानिक असा हा निर्णय आहे की ज्यामुळं ज्या लोकांना आपण पहिला डोस दिला आहे आणि दुसरा द्यायचा बाकी आहे त्यांनी देखील हे जे निर्णय घेतला आहे हा वैज्ञानिक असल्यामुळं बाकीच्या लोकांना पहिला डोस देऊन त्यांनाही मला असं वाटतं की याच्यातनं आपलं जे प्रिव्हेन्शन आपण करतोय आज या पुढच्या ह्याच्यासाठी व्हेवसाठी तर त्याच्यासाठी त्यांचा तो डोस दिला गेला पाहिजे आणि सेकंड डोस साठी पॅनिक होण्याची गरज नाही असं मला वाटतं. डॉक्टर, एकीकडे जरी तुम्ही हे आवाहन करत असला तरी कोविशिल्डवाल्यांना कदाचित हा थोडासा दिलास असू शकतो, पण ज्यांनी कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतलाय त्यांच्या मनात यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नाही, आता आपण पाहिलं आहे की मागच्या काळच्यामध्ये 4.5 लाख लोकांना सेकंड डोस मिळायचा बाकी होता, त्याच्यातला 1 लाख लोकांना डोस मिळाला आहे आणि 3.5 लाख लोकांना जो दुसरा डोस द्यायचा आहे त्याच्यासाठी जे 18 ते 44 साठी जे विकत घेतलं होतं राज्याने कोवॅक्सिन ते डोस तिकडे शिफ्ट करून आपण त्या सर्वांना सेकंड डोस देत आहोत. आपण कोवॅक्सिनचा पहिला डोस आपण याच्यासाठी देत नाही की जेव्हा कोवॅक्सिन आपल्याला मिळेल तेव्हा आपण पहिला डोस सुरू करू, पण ज्यांना सेकंड डोस घ्यायचा आहे त्यांचा सेकंड डोस आपण कम्प्लीट करत आहोत. डॉक्टर, आणखीन एक प्रश्न अशासाठी की ही शिफारस करण्यात आलेली आहे याची अंमलबजावणी साधारण कधीपर्यंत होईल, म्हणजे हे कधीपर्यंत कार्यान्वित होईल की आता कोविशिल्ड समज 2 आठवड्यापूर्वी घेतलेला आहे तर पुढचा डोस कधी आहे याच्याबद्दल किती काळ आता चिंतामुक्त राहता येईल? नाही, त्याच्या काळामध्ये असं आहे की आपण पहिल्यांदाच 12 आठवडे तरी चिंतामुक्त राहता येत होतं. आपण महाराष्ट्र शासनाने 8 आठवडे चिंतामुक्त राहण्यासाठी सांगितलं होतं, पण आता जे 18 आठवडे केलं आहे तर याची मला असं वाटतं लवकरच गाईडलाईन निघेल आणि आयसीएमआर ही गाईडलाईन थोड्या दिवसामध्ये मला असं वाटतं याच आठवड्यामध्ये ती शेअर करेल आणि सर्वांच्या पर्यंत जाईल. ओके डॉक्टर, यामध्ये असं देखील म्हटलं जात होतं की लसीच नाहीयेत उपलब्ध आणि त्याच्यामुळे हे कन्फ्युजन आहे आणि त्याच्यामुळे हे अंतर वाढवलं जात आहे, पण तसं नाहीये, हे वैज्ञानिक दृष्ट्या तसं सिद्ध झाल्यामुळे हे आता ही शिफारस करण्यात आल्याचं म्हटलंय. हे आणखीन विस्तारानं सांगू शकाल खास तुमच्या शैलीमध्ये आणि सोप्या भाषेत? आपल्याकडे जे लसी नाहीत आपण जे असं म्हणतोय की हे लसी नाही त्याचा प्रश्न नाही, याचा जो अभ्यास केला गेला या अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं आहे की ही जी लस आहे पहिली दिल्यानंतर दुसरा जो आपण बुस्टर डोस म्हणतो तो त्यावेळेस पूर्ण अभ्यास जेव्हा झाला तेव्हा ते सुरुवातीला आपण 4 आठवडे त्याच्यानंतर 6 आठवडे 8 आठवडे 12 आठवडे
अशी जेव्हा चर्चा करत होतो त्याच्या अभ्यासात असं लक्षात आलंय की यामध्ये येणाऱ्या ज्या अँटीबॉडीज आहेत ह्या अँटीबॉडी जवळपास म्हणजे 18 आठवड्यापर्यंत राहू शकतात आणि त्यामुळे मग 18 आठवड्यापर्यंत जरी आपण घेतला बुस्टर डोस तर आपलं जे काही प्रोटेक्शन आहे ते प्रत्यक्ष मिळत असतं. त्यामुळे लसी नाही त्याच्यासाठी घेतलेला हा निर्णय नाही, कारण आता आपण जवळपास मेच्या 14 तारखेला आहोत आणि यात पुढच्या 8-10 दिवसामध्ये 15 दिवसात लसी उपलब्ध होणार आहेत. त्याच्यासाठी घेतलेला हा निर्णय नसून वैज्ञानिकरित्या हा निर्णय घेतला आहे की कोविशिल्डची लस ही आपण 18 आठवड्यानंतर घेतली तरीही आपला जेवढं संरक्षण मिळाला पाहिजे तेवढं संरक्षण मिळेल. डॉक्टर, ही लस म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की कोविशिल्ड घेतल्यानंतर अँटीबॉडीज तयार होण्याचं प्रमाण आणि त्याच्याप्रमाणे झालेला हा वैज्ञानिक अभ्यास, पण साधारण कसे बदल होतात शरीरात कोविशिल्डची किंवा कोणतीही लस शरीरात गेल्यानंतर तुमची प्रतिकार शक्ती कशा रीतीनं वाढते आणि त्याच्यामुळे तुम्ही कशा रीतीनं कोरोनाशी मुकाबला करण्यामध्ये तयार होऊ शकता? काय आहे की आपण जेव्हा एखादी लस घेतो तर लस कुठलाही जेव्हा ऑर्गॅनिझम येत असतो तर ऑर्गॅनिझम आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये वाईट पेशी असतात. तर व्हाईट पेशीमध्ये 3 प्रकारचे आपल्या शरीरामध्ये सैनिकी पेशी तयार असतात, त्याचं एकाचं नाव आहे मायक्रोफेजेस. हे जेव्हा एखादा व्हायरस आपल्या शरीरामध्ये येतो तर तो आल्यानंतर तो मायक्रोफेजेस त्या व्हायरसला खाऊन टाकतो, पण त्याच्यातला अँटीजेन शिल्लक राहतो, मधलं जे विष म्हणतो आपण तो शिल्लक राहतो. त्याच्यासाठी बी लिम्फोसाइट तयार होतात आणि हे बी लिम्फोसाइट त्याच्यासाठी अँटीबॉडीज तयार करतात. आपण जे अँटीबॉडी म्हणतो ना आता आयजीएम आयजीजी आहे, तर हे बी लिम्फोसाइट ते अँटीबॉडी तयार करत असतात आणि राहिलेला जो अँटीजेन आहे त्याला न्यूट्रलाइज करत असतात. पण ह्या दोघांच्या नंतर मग हे पुन्हा येऊ नये याच्यासाठी ह्या दोघांनी जे काम केलंय तर हे टी लिम्फोसाइट पाहत असतात आणि टी लिम्फोसाइट जे आहे ते मेमरी सेल नावाची ते सेल असतात, न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी असते ही, ही जेव्हा आपल्या शरीरामध्ये तयार होते तर अशा प्रकारचे जे 2 फाईट झाल्या होत्या जसा व्हायरस आला होता याची ती माहिती जमून आपल्या पांढऱ्या पेशीला सैनिकी पेशीला शिक्षण द्यायचं काम करते आणि ही पेशी जी आहे तर हिचं आयुष्य किती आहे त्याच्यावर हा आपल्या शरीरामध्ये गेलेलं जे व्हॅक्सिन किती दिवस काम करेल हे ठरलं जातं आणि म्हणून आता हिचं जे न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी आहे तिचं आयुष्य जे आहे ते 18 आठवड्यापर्यंत असल्यामुळे आपल्याला तेवढ्या दिवसात घेतल्याने आपला तो पहिली अँटीबॉडीज आहेत आपल्या शरीरात, पुढे पण आणखी जास्त दिवस राहणार आहे त्याचा जास्त फायदा होणार आहे लवकर घेण्यापेक्षा जसं उशिरा घेऊ तसं ते जास्त फायदेशीर ठरणार आहे. निश्चित, धन्यवाद सर, तुम्ही आणखीन सोप्या भाषेत आमच्यापर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवली त्याबद्दल. आपण बघतोय की ही मर्यादा आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे आणि तशा गाईडलाईन्स देखील आता जारी होणार आहेत. आपल्यासोबत डॉक्टर अविनाश भोंडवे देखील होते, त्यांचे आभार मानणार आहोत. डॉक्टर तात्याराव लहाने देखील आता आपल्यासोबत होते फोनलाईनवरून. एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकनंतर डॉक्टर संजय देवतळे आपल्यासोबत या चर्चेमध्ये असणार आहेत. एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.